पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं. काल पुण्येश्वर मंदिर आंदोलनावेळी भाजपा आमदार नितेश राणेंनी धमकावणारी भाषा वापरली. राणेंनी पुणे मनपा आयुक्त आणि शहर अभियंत्यांना धमकावलं. त्याविरोधात पुणे मनपा कर्मचाऱ्यांनी निषेध सभा घेतली आणि राणेंच्या धमकीचा निषेध केला. बोरिवलीतील अदानी इलेक्ट्रिसिटीच्या मुख्य कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीनं मोर्चा काढला. वीज दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पहिल्यांदाच राज्य सरकारनं घेतलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांनी ही घोषणा केली आहे. जळगाव जिल्ह्यात मागच्या वर्षी 274 गावात 15,663 शेतकऱ्यांच्या केळी पिकांचं तुकुंबर मोजॅक व्हायरसनं नुकसान झालं. या नुकसानापोटी शेतकऱ्यांना 19,73,00,000 मदत दिली जाणार आहे. वर्धा शिक्षक दिवसांवरच प्राथमिक शाळेचे शिक्षक रजेवर गेले. शिक्षकांवर ऑनलाईन कामाचं ओझं दिलं जात असल्याचा आरोप करून शिक्षकांनी सामूहिक किरकोळ रजा आंदोलन केलं. या आंदोलनाला 1200 वर शिक्षकांनी प्रतिसाद दिला. शैक्षणिक कार्य सोडून ऑनलाईन कामं दिली जातात. वेळोवेळी गरज नसताना देखील ऑनलाईन माहिती मागितली जाते असा आरोप शिक्षकांनी केला. राज्य परिवहन महामंडळाच्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये गुणरत्न सदावर्ते गटानं एक हाती सत्ता मिळवली आहे. मात्र आता बँकेच्या नव्या संचालक मंडळानं मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप करण्यात येतोय. बँकेतून पैसे काढण्यासाठी ठेवीदार कर्मचारी गर्दी करतायत. बँकेचे सभासद कारभाराविरोधात आक्रमक झालेत. बँकेत अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्यानं पैसे कसे काढावे असा प्रश्न उपस्थित झालाय. कारभारामुळे बँकेचे ठेवीदार आर्थिक संकटात सापडले. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. खेड तहसीलदार पदावर कार्यरत असताना केलेल्या अनियमिततेच्या अनुषंगानं विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशी दरम्यान दोषी आढळल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे